औरंगाबाद मध्ये आजपासून 2 दिवसांचा कडक लॉकडाऊन आहे। औरंगाबाद शहरात अंशतः लॉकडाऊन प्रशासनाने लावला असून त्याचाच भाग म्हणून शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन करण्यात आले। नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना नागपुरात 15 ते 21 मार्च दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय। मात्र गेल्या 2 आठवड्यापासून वीकेंड मिनी लॉकडाऊन सुरू करण्यात आलाय। आज त्याचा तिसरा टप्पा असून कठोर निर्बंधांसह शनिवार रविवार बाजारपेठ बंद ठेवण्यात येते। मात्र बाजारपेठ बंद असल्या तरी अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत असल्याचं चित्र बघायला मिळालं। शुक्रवार प्रमाणेच आज सकाळी नागपूरच्या बाजारात नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी बघायला मिळाली। नागपूरकरांनी पालिकेच्या नियमांना केराची टोपली दाखवल्याचं चित्र आज नागपुरात बघायला मिळालं। 15 मार्च पासून लॉकडाऊन घोषित केल्यामुळे बाजारात मोठी गर्दी आहे। विना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा या बाजारपेठेत उडाला होता। 11 देशांनी एक्स्ट्राजेनिकाच्या कोरोना लसीचा वापर स्थगित केला असून लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे चौघांचा मृत्यू झालाय आणि यामुळे WHOकडून तपास सुरू आहे। लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा एक्स्ट्राजेनिकानं केला असून मानवी चाचण्यांच्या दरम्यान सखोल अभ्यास केल्याचं कंपनीनं म्हटलंय। कोरोना लसीकरणानंतरही आतापर्यंत औरंगाबादमध्ये 21 जण पॉझिटिव्ह आले असून शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झालाय आणि यातून आता लसीकरण झाल्यानंतर ही बाधा होते। पहिला डोस घेतल्यानंतरही सगळे लोक पॉझिटिव्ह आल्याचं सांगण्यात येते। मात्र त्यांना फारशी लक्षणं नसून पहिला डोस झाल्यानंतर काळजी घेण्याची तितकीच गरज असल्याचं प्रशासनानं सांगितलंय। मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे सरकारी यंत्रणा दक्ष झाल्याचं कळतंय। चाचण्यांचं प्रमाणही वाढवण्यात आलं असून विना मास्क फिरणाऱ्यांच्या विरुद्धची कारवाई तीव्र करण्यात आली आहे। 2 दिवसात 22,000 अधिक जणांवरती दंडाचा बडगा उगारण्यात आलाय। आतापर्यंत 20 लाखांपेक्षा अधिक व्यक्तींकडून तब्बल 40,61,00,000 अधिक दंड वसूल करण्यात आलाय। कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे KDMC ने कठोर निर्बंध लावले असून तरीही डोंबिवलीत रात्री उशिरापर्यंत डान्स बार सुरू असल्याचं चित्र आहे। कल्याण शिरफाटा रोडवरील इगो बार आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार सर्रासपणे सुरू असल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे। उल्हासनगरमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांवरती कारवाई सुरू असताना एका तरुणाने थेट त्याची दुचाकी पोलिसांच्या अंगावर घातल्याचा प्रकार घडलाय। कॅम्प 4 मधल्या भाटिया चौकात हा प्रकार घडला असून पोलीस कारवाई करत असताना मास्क न घातलेल्या तरुणाने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडलंय। नवी मुंबईत दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पालिका प्रशासनाच्या चिंतेचा विषय झालाय। कोरोना साथ पसरवणाऱ्या गर्दीच्या ठिकाणांवरती कारवाई करण्याची तयारी आता सुरू करण्यात आली आहे। विशेष म्हणजे लग्न समारंभ होणाऱ्या सभागृहांच्या संचालकांवरती गर्दी जमल्यास कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे। तर विवाह मुहूर्ताची यादी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आली असून हळदी कार्यक्रमांवर सुद्धा प्रशासनाची करडी नजर आहे। मुंबईत फक्त राज्य सरकारच्या JJ रुग्णालयात मिळणारी कोवॅक्सिन लस आता पालिकेच्या कोरोना लसीकरण केंद्रावर सुद्धा मिळणार आहे। आज कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचे 1.5 लाख डोस येत आहेत आणि यामुळे लसीकरणाचा वेग वाढणार असून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीकरण केंद्राची संख्या मुंबईत 100 जास्त करण्यासाठी प्रयत्न हे सध्या सुरू आहेत। मुंबईत लसीकरणाने 5 लाखांचा टप्पा ओलांडला असून राज्यात गुरुवारी 80,705 जणांना लस देण्यात आली आहे। 79,748 जणांना कोविशिल्ड तर 957 जणांना कोवॅक्सिन लस देण्यात आली आहे। राज्यात आतापर्यंत 24,34,966 जणांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे। महापालिका प्रशासनाने रुग्णवाहिकेचं आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी पावलं उचलली आहेत। त्याचाच एक भाग म्हणून रुग्णवाहिकांची संख्या वाढवणं खासगी डॉक्टरांची नेमणूक करणं बोरिवडे येथील कोरोना रुग्णालय सुरू करणं अशी कामं पालिकेनं आता हाती घेतली आहेत। पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एकाच दिवशी 42 जणांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून पुरंदरमधल्या 19 गावांमध्ये हे रुग्ण आढळलेत। यामुळे चिंतेचं वातावरण आहे। तर निर्यातल्या एका घरामध्ये 8 रुग्ण पॉझिटिव्ह आलेत। धुळ्यात 24 तासात 368 कोरोनाचे रुग्ण आढळले असून सर्वाधिक 195 रुग्ण धुळे शहरात आहेत। जिल्ह्यामध्ये 2,189 कोरोनाचे रुग्ण सध्या उपचार घेत असून 1,309 रुग्ण धुळे शहरातले आहेत। वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखायचं कसं याची चिंता धुळे प्रशासनाला लागली आहे।
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा तोंड वर काढलं असून 24 तासांमध्ये सर्वाधिक 22,854 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्ली पंजाब महाराष्ट्रातील आकडे चिंताजनक दिसून येत आहेत. एकीकडे शेतकरी आंदोलन सुरू असून दुसरीकडे नवीन कोरोना रुग्णांचा आलेख वेगानं वाढतोय. देशाला कोरोना साथीचा पडलेला विळखा आणखी घट्ट होत असून गेल्या 5 दिवसात सुमारे 1 लाख नवे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू या 6 राज्यांमध्ये 85% नवे रुग्ण असून कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1,13,00,000 झाली आहे. यंदाच्या गुढीपाडवा सणावर देखील कोरोनाचं संकट उभं ठाकलं आहे. सलग दुसऱ्या वर्षी मुंबईत आयोजित होणाऱ्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रा रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. मुंबई देखील कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे गर्दी जमेल अशा सर्व कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी असून यामुळे शोभायात्राही रद्द होण्याच्या मार्गावर आहे. कळंबमध्ये बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आला असून जवळपास 2,25,000 औषधं जप्त करण्यात आली आहेत. औषध प्रशासनानं ही कारवाई केली असून औषध विक्री आणि वापर थांबवण्याचे आदेश यात देण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेशमधल्या विजन हेल्थ केअर कंपनीनं ही औषधं बनवली असून फेर तपासणीसाठी औषधांचे नमुने केंद्रीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत आणि यामागे मोठं रॅकेट असण्याचा औषध प्रशासनाचा संशय आहे. शुक्रवारी तब्बल 9 तास मनसुख हिरेनच्या भावाची आणि मुलाची ठाणे एटीएसनं चौकशी केली असून मनसुख हिरेन यांच्या आर्थिक व्यवहाराविषयी हिरेन यांचा भाऊ आणि मुलगा याची चौकशी करण्यात आली आहे. याआधी परवा हिरेनची पत्नी आणि मुलाची 7 तास एटीएसनं चौकशी केली आहे. दाभोलकर पानसरेंचे मारेकरी सापडत नाहीत म्हणजे काय अशा शब्दात हायकोर्टानं तपास यंत्रणांना फटकारलंय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासातील रखडपट्टीवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अनिसे संस्थापक दाभोलकर आणि पानसरेंचे मारेकरी अजून सापडत नाहीत म्हणजे काय, तपास पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आणखीन किती वेळ लागणार आहे, अशा प्रश्नांचा भडीमार न्यायालयाकडून सीबीआय आणि सीआयडीला करण्यात आलाय. वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा अडचणीत आली असून लेखक आशिष कौल यांच्या दिदा द करिअर क्वीन ऑफ काश्मीर या पुस्तकातील स्टोरीचा आशय घेऊन सिनेमाची घोषणा करून कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी खार पोलिसांनी कंगना राणावत, कमल कुमार जैन, रंगोली चांडेल आणि अक्षय राणावत विरोधात काल सायंकाळी गुन्हा दाखल केलाय. जीएसटी गुप्तचर विभागाच्या नागपूर झोन बनावट इनव्हॉइसच्या आधारे चालणाऱ्या जीएसटी बिल रॅकेटचा पर्दाफाश केलाय. त्यांनी नाशिक, धुळे, दिल्ली आणि फरीदाबादमध्ये कारवाई करत 2,563 कोटींचे बनावट व्यवहार जे आहेत हे उघड केले. जनावरांचा चारा घेऊन शेतात निघालेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकनं धडक दिली असून या अपघातात 2 शेतकऱ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय तर 2 शेतकरी गंभीर जखमी झालेत. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ शिवनगाव जवळ हा अपघात झालाय. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झालाय. नागपूरच्या रेशीमबाग चौकाजवळ भरधाव वेगाने जाणारी टोयोटा कार उलटली असून रात्री 11:00 सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मोहम्मद इमान शेख असं या चालकाचं नाव असून तो थोडक्यात बचावला आहे. भरधाव वेगाने वाहन चालवत असताना रस्त्याच्या डिव्हायडरवरती कार धडकली आणि या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ मदत केली आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरात एकाच वेळेस घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून 1 ऑगस्टला रविवारी ही परीक्षा घेतली जाणार आहे. नीट परीक्षा ऑफलाईन होणार असून एमबीबीएस आणि बीडीएस तसेच सत्सम वैद्यकीय विषयातील शिक्षणासाठी ही परीक्षा घेतली जाते. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून ही लढाई आपण एकत्र लढून जिंकूया असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीसंदर्भात त्यांनी विविध संस्थांच्या समन्वयकांसोबत संवादही साधलाय. 5 राज्यातल्या निवडणुकांबाबत भाजपची आज संध्याकाळी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होते. या बैठकीत उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार असून पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी या राज्यात निवडणुका होत आहेत. या बैठकीला पंतप्रधान सुद्धा उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळल्यामुळे दोन्ही राज्यांनी एसटीची वाहतूक बंद केली असून अज्ञात व्यक्तींनी महाराष्ट्र एसटी बसेसवर दगडफेक केली आहे. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ही घटना घडली असून यामुळे खबरदारी म्हणून दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अमरावतीच्या ग्रामीण भागातील अनेक पोलीस स्टेशनला गृह विभागाकडून कोरोनाचं कारण देत पेट्रोल डिझेलचा निधीच मिळाला नाही आहे. यामुळे पोलिसांच्या वाहनांना पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल डिझेल देणं बंद केलंय. यामुळे पोलिसांची शेकडो वाहनांची चाकं आता थांबली आहेत. पोलिसांना सध्या आपल्या खिशातील पैसे खर्च करून शासकीय वाहनं चालवावी लागत आहेत. पेट्रोल डिझेलच्या अभावी पोलिसांची रात्रीची गस्तच आता बंद झाली असून गुन्हे वाढण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
नागपूर शेम्समध्ये फॅकल्टी ग्रुप एच्या विविध विभागातील पदांसाठी थेट भरती करण्यात येते. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले. विशेष म्हणजे पात्र उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळणार आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांनी ईमेलद्वारे 7 एप्रिल 2021 पर्यंत तर पोस्टाद्वारे 22 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलंय. महावितरणच्या पालघर विभागातील अनेक नागरिकांनी वीज बिल थकवल्याचं समोर आलंय. 2,77,577 ग्राहकांची वीज देयकापोटी असलेली सुमारे 217 कोटी रुपयांची वसुली थकीत असल्याचं समजतंय. ती वसूल करण्याचं आव्हान महावितरण समोर उभं ठाकलंय. देयक भरण्याबाबत वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा त्याचं पालन न केल्याने अखेर कंपनीला वीज पुरवठा खंडित करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या नूतनीकरणाचा खर्च गेल्या 12 वर्षात तब्बल 39% वाढलाय. या कामाच्या मूळ अंदाजित खर्चात 85 कोटीवरून 119 कोटींपर्यंत वाढ झाली आहे. 3 वर्षात खर तर हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र हे काम अद्यापही सुरूच आहे. दररोज कमी दाबाने तर अधूनमधून एक दिवसाआड पाणी मिळत असल्याने आधीच हैराण असलेल्या अंबरनाथ पूर्वेतील नागरिकांना आता पावसाळ्यापर्यंत एक दिवसाआड पाणी मिळणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सहन करावे लागणार आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे